न्यू इयर ईव पाहता पाहता हे वर्षही संपायला आलं आणि नवीन वर्षाचा आनंद सगळीकडे दिसत होता। प्रत्येकजण नवीन वर्षाचं स्वागत आपल्या नवीन अंदाजानं करू पाहत होता। आई संध्याकाळी काहीतरी छान गोड आणि चमचमीत करू पाहत होती, तर इकडे बाबा फोनवरती आपल्या कलिग सोबत न्यू इयरचे प्लॅन डिस्कस करत होते। न्यू इयर पार्टी गुप्ताजींकडे? अरे ठीक आहे यार, मी 6 वाजता तुला पिक करतो। सगळी लोक आपल्या कुटुंबासोबत नवीन वर्ष साजरं करतात आणि यांना बाहेर पार्टी करायची आहे। चिंकी सकाळपासूनच आपल्या आवडीच्या गाण्यांची लिस्ट करत होती, कारण तिने मित्रांना संध्याकाळी घरी कॅरिओके पार्टी साठी बोलावलं होतं। ही सगळी गाणी म्हणायला तर खूपच मजा येईल। आता मी न्यू इयर रिझोल्यूशनची लिस्ट बनवते। जिकडे आई बाबा आणि चिंकी नवीन वर्षाच्या तयारीला लागले होते, तिकडे गट्टू अगदी आरामात झोपला होता। हे बघून आई अगोदरच चिडलेली जी होती, तिला मात्र अजूनच राग आला। गट्टू, ही काय झोपायची वेळ आहे? इतक्या उशिरापर्यंत झोपून राहिलास तर आयुष्यात पुढे जाता येणार नाही। आईचं रागवणं ऐकून गट्टू गडबडीतच उठतो। आई जास्त रागवण्याच्या आतच आजी तिथे गट्टूला वाचवायला येते। अग, आज तर सुट्टीचा दिवस आहे, असं मुलांना रागावू नको। सकाळी लवकर उठणं तब्येतीला चांगलं असतं गट्टू, तुला माहित नाहीये। अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज। काय ग आजी, ह्या सगळ्या जुन्या गोष्टी आहे। तेवढ्यात चिंकी आपली डायरी घेऊन आईजवळ येते आणि विचारते, मी न्यू इयर रिझोल्युशनची लिस्ट बनवली आहे, यामधली बेस्ट कोणती असेल? अरे हे काय चिंकी, मला पण दाखव। ही माझ्या न्यू इयर रिझोल्युशनची लिस्ट आहे, काही अशा गोष्टी ज्या मी नवीन वर्षात पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन। जसं की शाळेमध्ये बेस्ट सिंगरची ट्रॉफी जिंकणं, पोषक आहार घेणे आणि पिझ्झा आणि बर्गर सारख्या गोष्टी महिन्यातून फक्त एकदाच खाणे। अशा प्रकारे रिझोल्युशन बनवून काहीच होत नाही। न्यू इयर सेलिब्रेट करण्यासाठी असतं, मित्रांसोबत मस्ती करण्यासाठी, तुझ्यासारखं असं बोरिंग रिझोल्युशन बनवण्यासाठी नाही। गट्टू, तू स्वतः रिझोल्युशन घेऊ शकत नाहीस, तर निदान चिंकीला डिस्करेज तरी करू नको। मी तर ऑलरेडी माझा न्यू इयर प्लॅन बनवलाय। उद्या सकाळी मित्रांसोबत मी सायकलिंग ट्रिपला जाणार आहे। आधी मी माझ्या सायकलमध्ये हवा भरतो। आई, सायकलच्या दुकानातून परत येताना हे सगळं सामान घेऊन ये। संध्याकाळी स्पेशल डिशेस बनवण्यासाठी हे सगळं सामान गरजेचं आहे। तुमचे बाबा तर बाहेरच पार्टी करणार आहे मित्रांसोबत। अहो, एवढं रागवू नका श्रीमतीजी। मी माझ्या मित्रांना हॅपी न्यू इयर विश करायला चाललोय, बस 1-2 तासात परत येईन आणि न्यू इयर तुमच्या सगळ्यांसोबतच सेलिब्रेट करेन। हे ऐकून आई मात्र खूप खुश होते। गट्टू सगळ्या सामानाची यादी आणि सायकल घेऊन घरातून बाहेर पडतो। चिंकी न्यू इयरच्या बाबतीमध्ये घरात सगळ्यात एक्सायटेड होती। तिने कॅरिओके पार्टी प्लॅन केली होती, न्यू इयर रिझोल्युशन्स बनवले आणि एक जोरदार आयडिया तिच्या डोक्यात घोळत होती। चिंकीने वर्षभरातले सगळे इम्पॉर्टंट आणि मेमोरेबल फोटोज एका फोल्डरमध्ये एकत्र केले। गट्टूचा बर्थडे, आईबाबांची ॲनिव्हर्सरी, दिवाळी आणि होळीचे सेलिब्रेशन्स, चिंकीचा बेस्ट स्टुडंटचा अवॉर्ड जिंकणं, जन्माष्टमीला आजीचं कृष्णा करता झोपाळा बांधणं, चिंकीने या सगळ्या मोमेंटच्या फोटोजचा अतिशय छान म्युझिकल कोलाज केला। हे संध्याकाळच्या पार्टीचं सरप्राईज पॅकेज होतं। इकडे गट्टू आपल्या सायकलला रिपेअर करून आईने दिलेलं सगळं सामान घेऊन घराकडे परतत असतो की रस्त्यात त्याला हरी भेटतो। अरे गट्टू, आज रात्री न्यू इयर सेलिब्रेशन साठी तयार आहेस ना? मी तर आता सायकल ट्रिपची तयारी करतोय। सायकल ट्रिप तर उद्या सकाळी 7 वाजता आहे, पण न्यू इयर तर आज रात्री 12 वाजता येत आहे ना। तर मग काय प्लॅन आहे? रात्री 11:50 आपण सोसायटी कंपाऊंड मध्ये भेटूयात आणि एक्झॅक्ट 12 वाजता आपण रात्री फटाके फोडून न्यू इयर सेलिब्रेट करू। मस्त आयडिया आहे, मी सुद्धा माझे फटाके घेऊन येतो। गट्टू जेव्हा घरी आला तेव्हा त्याने पाहिलं की चिंकी रात्री पार्टीसाठी ड्रॉइंग रूम सजवत होती। गट्टूने पण चिंकी सोबत मिळून रूमची सफाई केली आणि डेकोरेशन साठी मदत करू लागला। अरे गट्टू, तू पण तुझ्या मित्रांना बोलाव ना कराओके पार्टी मध्ये। ओ हा,
सायकलिंग ट्रिप मुळे मी त्यांना संध्याकाळी पार्टीला बोलवायला विसरून गेलो. आता त्यांना मेसेज करतो. गट्टूने आपल्या क्लोज फ्रेंड्सला कॉल आणि मेसेज करून कॅरिओके पार्टीसाठी इन्व्हाइट केलं. जसा जसा दिवस मावळत होता नवीन वर्ष जवळ येत होतं. संध्याकाळचे 6 वाजताच गट्टू आणि चिंकीचे मित्र घरी येऊ लागले. गुड्डीने छानसा कलरफुल ड्रेस घातला होता आणि हरी तर खूप सारे फुगे घेऊन आला होता. अरे वा गुड्डी, तुझा ड्रेस तर खूपच छान दिसतोय. तेवढ्यात आई ट्रे मध्ये मिठाई सरबत आणि फरसाण घेऊन आली. सगळी मुलं यमी केक फ्रेंच फ्राईज आणि भजी खाऊन अगदी जोरदार खुश झाले. काकू, हे तर सगळं खूपच यमी आहे. थँक यू बेटा. आधी तुम्ही हे फरसाण आणि मिठाई एन्जॉय करा, नंतर आम्ही तुमचं गाणं एन्जॉय करू. हो, आता कराओके सुरू करूया. गट्टूने कॅरिओकेची सिस्टीम टीव्हीला कनेक्ट केली. तिथे आई आणि आजी सोफ्यावरती बसल्या. मग चिंकी गुड्डी आणि हरीने आपापल्या आवडीची गाणी गायली. कॅरिओके म्युझिक सोबत गाताना मुलांना खूप मजा येत होती आणि आई आणि आजीही खूप एन्जॉय करत होते. थोड्या वेळाने बाबा सुद्धा आपल्या ऑफिस कलिकच्या पार्टी होऊन घरी येतात आणि मग आई बाबांनी मिळून कॅरिओके वरती एक ड्युएट सॉन्ग गायलं. गट्टूला गाण्यापेक्षा डान्स करायला मजा येत होती. मग त्याने ऋतिक रोशनच्या एका गाण्यावरती जबरदस्त डान्स करून सगळ्यांना दाखवलं. नव्या वर्षाची पार्टी अगदी दणक्यात सुरू होती आणि त्यात अजून रंग भरण्यासाठी चिंकीने आपला कोलाज व्हिडिओ सुरू केला. मोठ्या टीव्ही स्क्रीन वरती गेल्या वर्षातल्या आठवणींचे क्षण सगळ्यांनी पुन्हा एकदा अनुभवले आणि चिंकीच्या क्रिएटिव्हिटीचं सगळ्यांनी खूप कौतुक केलं. अरे वा चिंकी, या फोटो कोलाजची आयडिया सगळ्यात जबरदस्त होती. चिंकीने सकाळपासूनच न्यू इयर पार्टीसाठी खूप मेहनत केली होती आणि सगळ्यांकडून कौतुक ऐकून तिला खूप आनंद झाला. जसे घड्याळात 11:50 झाली, सगळे लोक घरातून बाहेर पडून सोसायटी कंपाऊंड मध्ये येतात. तिथे अगोदरच बरीच लोक जमली होती. मेहता अंकल, सलीम चाचा आणि हरविंदर आणि त्यांची फॅमिली. खूप छान वातावरण होतं. एक्झॅक्ट 12 सगळ्या मुलांनी रॉकेट्स आणि फुलबाज्या उडवल्या आणि सगळे जोरात म्हणाले, हॅपी न्यू इयर. सगळे जण एकमेकांना मिठी मारून नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊ लागले. असं वाटत होतं या नवीन वर्षामुळे सगळ्यांमध्ये जोश आणि उत्साह संचारला होता. आणि अशा प्रकारे नवीन वर्षाचं स्वागत केल्यानंतर सगळे जण आपापल्या घरी रात्री परत आले आणि अगदी गाढ झोपले. दुसऱ्या दिवशी गट्टूचे डोळे उघडले तेव्हा घड्याळात पाहिलं तर 9 होते. त्याला असं वाटलं की जणू कुणी त्याला शॉक दिलाय. गट्टू एकदम बेडवरून उतरून आपला फोन चेक करू लागला. त्यात त्याच्या मित्रांचे भरपूर मिस्ड कॉल्स आणि मेसेजेस होते जे त्यांनी सकाळी 7 पाठवले होते सायकलिंग ट्रिपला गट्टूला बोलवण्यासाठी. पण उशिरापर्यंत झोपण्याच्या सवयीमुळे गट्टूला एकही फोनची रिंग ऐकू आली नाही. अरे काय झालं गट्टू, असा उदास का दिसतोस बरं? माझी सायकलिंग ट्रिप मिस झाली आजी. मी झोपून राहिलो आणि ते सगळे निघून गेले. काही हरकत नाही बाळा, ऍटलीस्ट वर्षाच्या पहिल्या दिवशी तुला ही शिकवण तर मिळाली की उशिरापर्यंत झोपण्याच्या सवयीमुळे आपलं खूप नुकसान होऊ शकतं. हो आई, तू खरं बोलतीयेस. मी तर म्हणते तू सुद्धा एक रिझोल्युशन घेऊन टाक की ह्या वर्षात मी रोज सकाळी लवकर उठेन. गट्टूला त्याची चूक लक्षात आली की त्याने चिंकीच्या नवीन रेझोल्युशन्सला नावं ठेवून चूक केली होती. तो चिंकीला मनापासून सॉरी म्हणाला. आय एम सॉरी चिंकी, मला समजलंय की न्यू इयर रिझोल्युशनमुळे आपल्याला आपल्या आयुष्यात काहीतरी करण्यासाठी एक मोटिवेशन मिळतं. चला बरं झालं, गट्टूने वर्षाच्या सुरुवातीला चांगला धडा शिकला. आणि गट्टू बेटा, सायकलिंग ट्रिप मिस झालीये म्हणून सॅड होऊ नकोस. मी सिटीच्या बाहेर लेकच्या जवळ एक कॅम्पेन स्लॉट बुक केला आहे. 1 आपण सगळे जण कॅम्पिंग आणि पिकनिक करूया. हे ऐकून गट्टू आणि चिंकीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. आई सुद्धा बाबांच्या या सरप्राईज अनाउन्समेंटमुळे खूप खुश होते. आणि मग सगळे जण एकत्र म्हणतात, हॅपी न्यू इयर.